10 वर्षापूर्वी बागेला 250-300 रुपये पेटीप्रमाणे माल चालत जात होता आणि आता या 3-4 वर्षात 100-125 रुपये पेटी माल चालणार. द्राक्ष बाग 10 एकर होती, त्याच्यातील 5 एकर द्राक्ष बाग मी नावानं आता एका महिन्याभरात कमी केलेली आहे. द्राक्ष बाग कमी करायचं कारण म्हणजे 10 वर्षापूर्वी बागेला 250-300 रुपये पेटीप्रमाणे माल चालत जात होता आणि आता या 3-4 वर्षात 100-125 रुपये पेटी माल चालला. औषधाचे दर तर दाम दुप्पट झाले. शेत कामगारांचे 50-60 रुपये मजुरी होती, आता 500-600 रुपये झाली. त्यात पण कामगार हजेरीने येत नसल्यामुळे द्राक्षबाग परवडणं असे झालेले आहे आणि नावानं ह्या 4-5 वर्षात द्राक्षबागाचे कर्ज डोक्यावरती चालले आणि उत्पन्न कमी होत चालले. त्यामुळे द्राक्षबागायतदार शेतकरी हा शक्यच नाही अशा परिस्थितीत आहे आणि शेतकरी सरकारने जर ह्याची कर्जमाफी किंवा अर्थसहाय्य ठोस असं काय दिलं नाही तर द्राक्षबागायतदार एकही शेतकरी माझी राहिलेली 5 एकर सकट पुढल्या वर्षापर्यंत मी ठेवणार नाही.